नमस्कार मित्र हो, आज आपण फंक्शनल ग्रुप ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स, ऑर्गॅनिक कंपाउंडच्या फंक्शनल ग्रुपबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहात. पा तर आपल्याकडं जे ऑर्गॅनिक कंपाउंड्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात आणि ते ऑर्गॅनिक कंपाउंड्स आपल्याला ओळखण्यासाठी जे आयटम्स आणि ग्रुप ऑफ आयटम्स हे जबाबदार असतात, रिस्पॉन्सिबल असतात आणि त्यावरूनच आपण त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण फाइंड आउट करू शकतो. अशा ग्रुपला किंवा ग्रुप ऑफ आयटम्सला आपण काय म्हणतो आहे पा, फंक्शनल ग्रुप असं म्हटलं जातं. अँड दिस फंक्शनल ग्रुप, नेम ऑफ दिस फंक्शनल ग्रुप्स कंबाईन विथ द पॅरेंट्स अल्केन देन बिकमिंग द इंटरेस्टिंग नॉमिनक्लेचर ऑफ द ऑर्गॅनिक कंपाउंड्स. मग आपण असं म्हणतो आहे पा की फंक्शनल ग्रुप कशाला म्हणतात आणि फंक्शनल ग्रुपची आपल्याला गरज का असते आणि त्यावरून आपल्याला नेमकं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमिनक्लेचर कसं दिलं जातं याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची पा. तर बेसिक आपण नॉमिनक्लेचरच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्यातला हा शेवटचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे, जेणेकरून आपण इथून पुढे आपण नॉमिनक्लेचरकडे जाणार आहात पा. तर सुरुवातीला मी तुम्हाला फंक्शनल ग्रुप कशाला म्हणतात हे आपण बघू. तर फंक्शनल ग्रुप कुणाला म्हणतात पा, द आयटम or group of items which responsible for the identification of organic compounds. These items or group of items are called like the functional group. Functional group आपण कुणाला म्हणतो पा की जे आयटम्स असतात, जे ग्रुप ऑफ आयटम्स असतात आणि त्या आयटम्स आणि ग्रुप ऑफ आयटम्सच्या आधारावर एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला ओळखता येतो किंवा त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला कळतात, त्याच कंपाऊंडला किंवा त्याच ग्रुपला आपण काय म्हणत असतो पा, फंक्शनल ग्रुप असं म्हटलं जातं. जसं तुम्ही बघितलात पा की जर एखाद्या कंपाऊंड्समध्ये ओएच ग्रुप असेल तर त्यांना आपण अल्कोहोल म्हणतो, जर एखाद्या कंपाऊंड्समध्ये सीएचओ ग्रुप असेल तर त्यावेळेस त्यांना आपण अल्डिहाइड म्हणतात, किंवा ज्या कंपाऊंड्समध्ये सीओ ग्रुप असतो तेव्हा त्यांना आपण कीटो ग्रुप म्हणतो, किंवा त्यांना आपण कार्बोनिल ग्रुप म्हणतात, किंवा ज्या कंपाऊंड्समध्ये सीओ ओएच आहे तर त्यावेळेस आपण त्यांना कार्बोक्झिलिक ॲसिड असं म्हणतो. असे फंक्शनल ग्रुप तुम्ही टेंथमध्ये शिकलेले आहात. आता आपण थोडं याच्यात जेव्हा जो फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे त्याच्यासाठी सफिक्स कोणता असतो, त्याच्यासाठी आपल्याला प्रिफिक्स कोणता असतो, या दोन गोष्टी आपण महत्त्वाच्या आहेत हे लक्षात ठेवा. नॉमेनक्लेचरमध्ये आपल्याला या दोन गोष्टीचा उपयोग केला जातो, त्यासाठी आपलं हे आजचं लेक्चर असेल पा. म्हणून आपण फंक्शनल ग्रुपची डेफिनेशन आपण काय लिहितोय पा, याची डेफिनेशन तुम्हाला कोणी विचारणार नाही पण त्याचं आयडेंटिफिकेशन तुम्हाला करता येणं गरजेचं आहे पा. त्यामुळे आपण असं म्हणतोय पा, द आयटम्स or group of items which responsible for identification of an organic compounds is called as functional group. अशी आपण त्याची डेफिनेशन आपण करू शकतो आपण. मग आता हे जे आयटम्स आणि ग्रुप ऑफ आयटम्स असतात, आयटम कधी वापरायचा आपण, जर एखादा हा एकच ग्रुप आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो हा एक आयटम आहे, बरोबर आहे, हा आयटम रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, अल्किल हलाइड ओळखण्यासाठी किंवा हायलो अल्केन्स ओळखण्यासाठी, म्हणून आपण हा आयटम म्हटलात. किंवा एखादा ग्रुप ऑफ आयटम कुणाला म्हणतो, ओएच आहे याला आपण ग्रुप ऑफ आयटम असं म्हणतो. एक ऑक्सिजन एक हायड्रोजन आहे, किंवा एखादा सीओ ओएच आहे याच्यामध्ये कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन असे आपल्याला आयटम्सची ग्रुपिंग झालेली आहे आणि म्हणून आपण याला ग्रुप ऑफ आयटम्स म्हणतो, याला आपण आयटम्स म्हणतात. म्हणजे एखाद्या मॉलिक्युल्समध्ये जो आयटम किंवा ग्रुप ऑफ आयटम हा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ओळखण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो, त्याच आयटम्सला किंवा ग्रुप ऑफ आयटम्सला आपण काय म्हणतो आहे पा, फंक्शनल ग्रुप असं म्हटलं जातं. आता पा फंक्शनल ग्रुप ओळखण्यासाठी पा, प्रत्येकाचं जे सरनेम असेल तर इट इज द फंक्शनल ग्रुप ऑफ आवर फॅमिली. त्या फॅमिलीचं काय असेल पा, फंक्शनल ग्रुप आहे. बाकीचे नावं आपल्याला बदलतील, बाकीची कार्बन चेन आपल्याला बदलेल, पण तुमचं सरनेम असेल किंवा तो फंक्शनल ग्रुप काय राहील तुम्हाला सेम राहतो. जसं आपण असं म्हणतो ना की एखादा आता गुरमे फॅमिली आहे तर माझ्या फॅमिलीचं नाव गुरमे आहे, म्हणजेच हे कशावरून ठरवलेलं आहे, एक फंक्शनल ग्रुप आहे आणि तो फंक्शनल ग्रुप आपण असं म्हणतो की त्या फंक्शनल ग्रुपच्या आधारावर आपण काय करू शकता पा, तो आयडेंटिफाय करता येतो. त्यासाठी मी तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल सांगू शकतो पा. समजा माझ्यासमोर असे ग्राउंडमध्ये असे 1000
मुलं बसलेले असतील आणि मी त्याच्यामध्ये असं म्हटलं की सचिन म्हटलं तर त्यावेळेस आपल्याला 10-5 तरी सचिन हात वर करताना दिसतील. तर याचा अर्थ आपण सचिन तेंडुलकर तो राहणार आहे का? तर नाही. तर तेंडुलकर, मी सचिन तेंडुलकर म्हटलं असेल तर ते कुणी हात वर करणार नाही, म्हणजेच याचा अर्थ तेवढं भाग्य मला पण नाही. म्हणजेच याचा अर्थ सचिन तेंडुलकर, तेंडुलकर दिस वर्ड्स इज रिस्पॉन्सिबल फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ दॅट पर्सनॅलिटी. म्हणजे ती पर्सनॅलिटी आयडेंटिफाय करण्यासाठी तेंडुलकर हा जो वर्ड असेल तर हा वर्ड आपल्याला काय असेल पा, रिस्पॉन्सिबल असेल. तसंच एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये CH3 CH2 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 अशी कार्बन चेन असेल, प्रत्येकामध्ये राहील. पण आपण त्याच्यात जर एखादा OH ग्रुप आला तर अल्कोहोल म्हणतो, जर CHO ग्रुप आला तर अल्डिहाइड म्हणतो, जर एखादा X ग्रुप आला तर हॅलो अल्केन असं म्हणतो. म्हणजे ते जे आयटम्स आहेत किंवा ते जे ग्रुप ऑफ आयटम्स आहेत, सचिन भरपूर आहेत, बरोबर आहे, तेंडुलकर एकच आहे, लक्षात येते. तसं तुम्हाला कार्बनच्या चेन भरपूर आहेत पण तुम्हाला एक फंक्शनल ग्रुप त्या कम ऑर्गॅनिक कंपाऊंडसाठी तो जबाबदार असतो. त्या आयटम्सला किंवा ग्रुप ऑफ आयटम्सला आपण काय म्हणत असतो पा, तर फंक्शनल ग्रुप असं म्हटलं जातं, लक्षात येते. तर हे फंक्शनल ग्रुपचा अर्थ आपण कळलेला असेल. आता हे फंक्शनल ग्रुप जे असतील तर याचा उपयोग आपण कशासाठी होतो पा, की एकतर पहिल्यांदा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ओळखण्यासाठी किंवा त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला मिळवण्यासाठी, त्यांचा होमोलॉगी मिळवण्यासाठी आपण या फंक्शनल ग्रुपचा आपण उपयोग करू शकता. त्याचबरोबर नॉमिनक्लेचरमध्ये पण या फंक्शनल ग्रुपचा उपयोग केला जातो. या फंक्शनल ग्रुपचं नाव आणि त्यासोबत पॅरेंट अल्केन यांचं जर आपण कॉम्बिनेशन केलात तर एक आपल्याला नॉमेनक्लेचर सिस्टीम आपल्याला बनलेली आहे आणि तीच नॉमेनक्लेचर सिस्टीम आपण पुढं आपण डिस्कस करणार आहात. आणि त्यासाठी फंक्शनल ग्रुप आपल्याला तोंडपाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. तो एक टेबल असेल, तो टेबल मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देणार आहे आणि त्यासोबत तुम्ही तो टेबल नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्याला प्रत्येक फंक्शनल ग्रुप तुम्हाला माहीत असले पाहिजेत. नियर अबाउट द 50 फंक्शनल ग्रुप आपल्याकडे आहेत आणि त्या फंक्शनल ग्रुपचा आपल्याला ओळख असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक त्या फंक्शनल ग्रुपसाठी प्रिफिक्स कोणता आणि त्या फंक्शनल ग्रुपसाठी सफिक्स कोणता, हे दोन शब्द तुम्हाला नक्की प्रत्येक फंक्शनल ग्रुपचे आले पाहिजेत. आणि बेसिकली जेवढे लागतात तेवढे मी तुम्हाला इथं बोर्डवर सांगतोय पा, आणि त्याच पद्धतीने सांगतोय जे टेबल मी देणार आहे आणि त्यानुसार बाकीच्यांचा तुम्ही पुढं वाचन करायचं आहे आणि ते तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. कारण नॉमेनक्लेचरमध्ये त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर आता बघा, फंक्शनल ग्रुप कशाला म्हणतात हे आपण शिकलात. फंक्शनल ग्रुपचा उपयोग आपण नॉमेनक्लेचरमध्ये करण्यासाठी त्या फंक्शनल ग्रुपचे दोन शब्द लक्षात ठेवा, एक प्रिफिक्स आणि दुसरा काय असेल पा, सफिक्स. तर त्यासाठी आपण सुरुवात करत असताना आपण काय करतोय पा, एक टेबल आपण बनवू आणि त्या टेबलनुसार आपण काय म्हणू शकता, एक एक आपण एक्झाम्पल्सहित मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन पा. तर आता पहा, सुरुवातीला आपण डिस्कस करत असताना जो तुमचा हा क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, राईट, त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत पहा, ज्याच्यामध्ये आपण फंक्शनल ग्रुप त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत स्ट्रक्चरल फॉर्म्युला. त्यानंतर आपण डिस्कस करू पा ज्याच्यामध्ये आपण प्रिफिक्स आणि अगोदर सफिक्स घेतो नंतर प्रिफिक्स घेऊ, सफिक्स आणि त्यानंतर असेल तुमचा प्रिफिक्स आणि पुढं आपण एक्झाम्पल आपण पुढं बघणार आहोत पा, बरोबर आहे. तर असं आपण एक काय करतोय पा, तर असा एक टेबल तुमच्या समोर येणार आहे आणि तो टेबल तुम्ही नीट लक्षात ठेवताल पा. पहिल्यांदा आपण असं म्हणतो की जी पहिली गोष्ट तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत त्यामध्ये आपण काय म्हणता, अल्केन जर असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणतो त्याचा फंक्शनल ग्रुप काय असेल, तर त्यांच्यामध्ये आपल्याला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड फॉरएवर, म्हणजे त्याच्यामध्ये कधीही कार्बन कार्बन डबल कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. त्याचनुसार याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर बघितलात तर हा RCH2 हा N टाइम्स आणि हा तुमचा काय असेल पा, H, बरोबर आहे. यालाच मी असे लिहू शकतो पा, RH,
बरोबर आहे. तर हा तुमचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पहा याचा सफिक्स तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ए एन ई हा तुमचा काय असेल पहा, सफिक्स आपण त्यांना म्हणतो. यांच्यासाठी आपण कुठलाही प्रिफिक्स उपयोगात आणला जात नाही, कारण तो पॅरेंट अल्केन म्हणून पुढे घेतला जातो. बरोबर आहे. मग इथेन असेल, प्रोपेन असेल, ब्युटेन असेल, आयसोब्युटेन असेल, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस अल्केन. त्यानंतर बघा, ज्यानंतर आपण एखादा अल्किन असेल तर अल्किनमध्ये आपण काय म्हणतो, फंक्शनल ग्रुप जर बघितलात तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आपण पाहत असतो. त्याचबरोबर याला रिप्रेझेंट करत असताना आर सी एच डबल बॉन्ड सी एच आर आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे. किंवा आपण याला असे म्हणू शकता आर सी एच डबल बॉन्ड सी एच टू, हा त्याचा जनरल रिप्रेझेंटेशन असेल किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला असेल. त्यासाठी आपण काय घेतोय पा, हा तुमचा सफिक्स आपण उपयोगात आणतो. बरोबर आहे. यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रिफिक्स उपयोगात आणला जात नाही, कारण हे पॅरेंट्स आहेत. म्हणजे यांना आपण काय म्हणतोय पा, तर प्रायमरी सफिक्स आहे, आणि त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचा प्रिफिक्स आपण याच्यासाठी उपयोगात आणला जात नाही. त्याचनंतर आपण एखादा अल्काइन जर असेल तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल, आणि त्याचबरोबर याला रिप्रेझेंट करताना आर सी एच सी ट्रिपल बॉन्ड सी एच आपण लिहितो. त्याचबरोबर याचा सफिक्स तुम्हाला सर्वांना माहीत आहे वाय एन ई, आणि याला कुठल्या प्रकारचा सफिक्स नसतो. बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढं आपण काय म्हणतोय, एखादा हायलो अल्केन असेल तर हायलो अल्केन म्हटला तर याचा फंक्शनल ग्रुप काय असेल, एक्स. एक्सलाच आपण काय म्हणू शकता पहा, हा डॅश सी एल असेल, डॅश बी आर असेल, डॅश आय असेल, किंवा डॅश एफ असेल, हे तुम्हाला असतील पहा. यावेळेस आपण काय म्हणू शकता पहा, सी एल असेल तर त्याला आपण क्लोरो म्हणायचा, बी आर असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, ब्रोमो आपण त्यांना म्हणतो. बरोबर आहे. त्याचबरोबर आपण एखादा आयोडीन असेल तर त्यांना आपण आयडो असं आपण त्यांना म्हणतो, आणि जर एखादा एफ फ्लोरिन असेल तर त्याला आपण फ्लोरो असं आपण त्याला म्हणतो. तर हे काय असतील तुम्हाला, फंक्शनल ग्रुप असतात. बरोबर आहे. हे फंक्शनल ग्रुप असतील तर त्यावेळेस यांना आपण थोडक्यामध्ये हायलो ग्रुप असंही म्हटलं जातं. हायलोचा अर्थ कळतो तुम्हाला, क्लोरो ब्रोमो आयडो फ्लोरो. बरोबर आहे. याला रिप्रेझेंट करत असताना आर एक्सनं रिप्रेझेंट आपण करत असतो. त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण घेऊ शकता पा. त्याचबरोबर पा, यांचा जो सफिक्स असेल तर सफिक्स म्हणजे आपण कुणाला म्हणता, एखाद्या नावाच्या शेवटी होणारा जो बदल असतो त्यांना आपण सफिक्स असं म्हणतो. पण यांच्यासाठी कुठल्या प्रकारचा सफिक्स आपण उपयोगात आणत नाही, यांच्यासाठी प्रिफिक्स उपयोगात आणतो. म्हणजे क्लोरोमिथेन, क्लोरोइथेन, क्लोरोप्रोपेन, क्लोरोब्युटेन, आणि त्यासाठी आपण काय म्हणता पा, याच्यासाठी आपण हायलो ग्रुप उपयोगात आणतो. हायलो म्हणजेच कोण असेल, क्लोरो ब्रोमो आयडो फ्लोरो, हे तुम्हाला काय मिळतील पा, त्यांचे प्रिफिक्स आपल्याला पाहायला मिळत असतील. तर हे तुमचा कोण असेल, हायलो अल्केन असेल असं आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि यालाच आपण काय म्हणू शकता, यांना आपण अल्किल हलाइड असे आपण त्यांना म्हणू शकता. याच्यामध्ये आपण अल्किल हलाइड हे तुम्हाला शब्द माहीत असू द्या, अल्किल हलाइड हे आपण या नॉमेनक्लेचर कॉमन नेम सिस्टीमसाठी आणि आय यू पी सिस्टीमसाठी आपण हॅलो वापरायचा, आणि कॉमन नेम सिस्टीमसाठी आपण काय उपयोगात आणतो, अल्किल हलाइड उपयोगात आणला जातो. तर हे चार बेसिक आपल्याला पाहायला मिळतील. आता नेक्स्ट आपण पुढं पाहणार आहात पा, ज्याच्यामध्ये आपण पुढं काय पाहतो, तर हे ग्रुप तुम्हाला कळलेले असतील. असाच टेबल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे पा. याच्यावर आपल्याला जास्त बोलायची गरज पडणार नाही, कारण या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. फक्त रिव्हिजन म्हणून आणि डाटा पाहिजे म्हणून मी तुम्हाला हे आजचं लेक्चर घेतो. नाहीतरी डायरेक्ट आपण काय करू शकता पा, नॉमेनक्लेचरकडे आपण जाऊ शकतो. तर आता पा, याच्यानंतर आपण डिस्कस करू पुढचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. जेवढे गरजेचे आहेत तेवढे मी बोर्डवर मी तुम्हाला डिस्कस करतोय. बाकीचे जे असतील, कधी कधी उपयोगाला जे येणारे असतात, याचा अर्थ असा नाही की ते इम्पॉर्टंट नाहीत. तुम्ही ज्या परीक्षेला फेस करायलात, त्या परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे, माहीत असली पाहिजे. अनोळखी कोणतीच गोष्ट नसू नये, त्यासाठी तुमचे पण प्रयत्न असणं गरजेचं आहे पा. त्यामुळे आपण याच्यामध्ये आपण दुसरा जो कंपाऊंड्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण म्हणतो, तर एखादा अल्कोहोल आपण घेतला. बरोबर आहे. हा अल्कोहोल, अल्कोहोलसाठी फंक्शनल ग्रुप काय असेल तुमचा, ओ एच. बरोबर आहे. याला रिप्रेझेंट करत असताना आपण काय लिहिता, आर ओ एच असं आपण लिहितो. नेक्स्ट आपण पुढं काय म्हणताय पा, याचा सफिक्स जो असेल, सफिक्स कोणता घेतला जातो तुम्हाला सर्वांना माहीत आहे, ओ एल. काय घेतला जातो, ओ एल आपण घेतला जातो. आणि याच्यासाठी प्रिफिक्स जो असेल तर याला आपण म्हणतो हायड्रॉक्सी.
याला काय म्हणतो आपण हायड्रॉक्सी असा हा प्रिफिक्स आपण उपयोगात आणतो. प्रिफिक्स म्हणजे नावाच्या अगोदर येणारा शब्द आणि सफिक्स म्हणजे नावाच्या शेवटी होणारा बदल, त्याला आपण सफिक्स म्हणता. याच्यावर आपल्याला जास्त बोलायची गरज पडू नये. त्याचबरोबर आपण एखादा कीटोन आपण बघितला, कीटोन, कीटोनचा फंक्शनल ग्रुप तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सी डबल बॉन्ड ओ डॅश. यालाच मी असं लिहू शकतो, हा सी ओ असंही लिहिला जातो किंवा डॅश डबल बॉन्ड ओ असंही लिहिला जातो. याला आपण रिप्रेझेंट करण्याच्या पद्धती तुम्हाला सर्वांना माहीत असाव्यात. त्यानुसार याला आपण रिप्रेझेंट करत असताना आर सी डबल बॉन्ड ओ हा आर असेल किंवा याला आपण काय लिहितो आर सी ओ आर असंही लिहिलं जातं. लिहिण्यावरून घाबरून जाऊ नका. आपण बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची, कीटोनचा फंक्शनल ग्रुप सी ओ ग्रुप असतो. मग त्याला सी ओच्या फॉर्ममध्ये लिहा किंवा सी डबल बॉन्ड ओच्या फॉर्ममध्ये लिहा, कुठलाही फरक पडत नाही, त्याला घाबरून जायची गरज नाही. त्यानंतर यांच्यासाठी सफिक्स कोणता असेल, ओ एन ई, हे तुम्हाला माहिती आहे ओ एन ई. त्याचबरोबर याचा प्रिफिक्स जो असेल तर याला आपण ऑक्झो म्हणतो किंवा याला आपण कीटो म्हणता. याला काय म्हणतो आपण, कीटो असं म्हटलं जातं, बरोबर आहे. यालाच आपण ऑक्झो किंवा त्यांना आपण कीटो असं म्हणतो, त्यांनाच आपण कार्बोनिल असंही म्हटलं जातं. याला आपण काय म्हणतो, कार्बोनिल. पण प्रामुख्याने आपण ऑक्झो ग्रुप प्रिफिक्स म्हणून उपयोगात आणला जातो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पहा नेक्स्ट कंपाऊंड्स आपण पाहतो, ज्याला आपण म्हणता अल्डिहाइड. तर आता अल्डिहाइडमध्ये आपल्याला फंक्शनल ग्रुप सर्वांना माहिती आहे, हा सी एच ओ ग्रुप लिहिला जातो किंवा मी यालाच असं लिहू शकतो सी डबल बॉन्ड ओ आणि हा तुमचा एच. हे आपण रिप्रेझेंटेशन आपण करू शकता. आता पहा याचं जर आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघितला, आर सी डबल बॉन्ड ओ हा एच असेल किंवा आर सी एच ओ असे आपण लिहिला जातो, याचं रिप्रेझेंटेशन आपण लक्षात येईल. त्याचबरोबर पहा याचा जो सफिक्स असेल तर त्याला ए एल, बरोबर आहे. ओ एल आणि ए एलमध्ये डिफरन्स लक्षात घ्या, बरोबर आहे. लिहिताना आपल्याला वाचताना आपण सेम दिसतं, पण तुम्ही ए एल कुणासाठी असेल अल्डिहाइडसाठी, ओ एल कुणासाठी असेल तर अल्कोहोलसाठी. नेक्स्ट आपण याचा प्रिफिक्स आपण घेतो. प्रिफिक्स म्हणजे कोणता असेल पहा, तर तो असेल फॉर्मिल. याला आपण काय म्हणतोय पहा, फॉर्मिल असं म्हटलं जातं, लक्षात राहील. तर हा तुमचा फॉर्मिल इज द प्रिफिक्स ऑफ अल्डिहाइड असं आपण त्यांना म्हणतो. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात पहा, ज्याच्यामध्ये आपण काय पाहतो, एखादा कार्बोक्झिलिक ॲसिड, कार्बोक्झिलिक ॲसिड. तर कार्बोक्झिलिक ॲसिड म्हटलात तर याचा फंक्शनल ग्रुप तुम्हाला सर्वांना माहिती आहे पहा, तो फंक्शनल ग्रुप काय असेल, तर आर सॉरी फंक्शनल ग्रुप आपला लिहायचा असेल तर सी डबल बॉन्ड ओ ओ एच आपण लिहितो किंवा सी ओ ओ एच असे लिहिलं जातं, लक्षात येते. हे तुम्हाला माहिती आहे, फक्त रिप्रेझेंटेशन करताना गोंधळ होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय पहा. त्यानंतर पहा याला आपण आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच म्हणा किंवा आर सी ओ ओ एच म्हणा, असं आपण त्याचं रिप्रेझेंटेशन आपण करत असतो, राईट. त्यानंतर पहा यांच्यासाठी आपण सफिक्स कोणता वापरता, ओ आय सी ॲसिड. ओ आय सी ॲसिड आपण त्यांना उपयोगात आणू शकतो, बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय म्हटलं जातं, हा तुमचा सफिक्स आपण उपयोगात आणतो, राईट. तर आता याचा प्रिफिक्स जो असेल तर तो प्रिफिक्स आपल्याला काय मिळतो पहा, तर प्रिफिक्स उपयोगात आणत असताना कार्बोक्झी हे त्याचा प्रिफिक्स असेल. याला आपण काय म्हणतो, कार्बोक्झी हा त्याचा प्रिफिक्स आपण उपयोगात आणू शकतो. तर या पद्धतीनं आपण कार्बोक्झिलिक ॲसिडबद्दल माहीत असावं. ज्यावेळेस सफिक्स वापरायचा त्यावेळेस आपल्याला कुठं वापरायचा हे आपण नॉमेनक्लेचरमध्ये डिस्कशन करणार आहात. प्रिफिक्स याचा कधी वापरायचा ते नॉमेनक्लेचरमध्ये मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. पण या दोन गोष्टी तुम्हाला कधीही त्या फंक्शनल ग्रुपच्या माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा, लक्षात राहील. नेक्स्ट आपण पुढं पाहतोय पहा, जर आपण एखादा इथर बघितलात, इथर, इथर कंपाऊंडचा फंक्शनल ग्रुप काय असेल पहा, तर डायव्हॅलंट ऑक्सिजन आयटम आपण त्यांना म्हणतो, हे त्याचा फंक्शनल ग्रुप आहे, बरोबर आहे. हा फंक्शनल ग्रुप आपण लिहिला असाल तर याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला, जनरल रिप्रेझेंटेशन काय असेल, ओ आर असेल, बरोबर आहे. तर याला आपण म्हणतो रिप्रेझेंटेशन ऑफ स्ट्रक्चरल फॉर्म्युला इथर आपण त्याला म्हणू. त्यासाठी पहा याच्यामध्ये जो सफिक्स असेल याचा सफिक्स आपण काय म्हणतोय पहा, अल्कॉक्सी. याला आपण काय म्हणू पहा, तर हा तुमचा जो असेल तर अल्कॉक्सी हा तुमचा सफिक्स आपण त्याच्यामध्ये उपयोगात आणू शकतो. अल्कॉक्सी याला आपण काय म्हणू पहा, तर हा तुमचा इथर
आणि हा अल्कॉक्सी हे तुमचा सफिक्स आपण त्याला म्हणू शकता, बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण इथरची माहिती आपल्याला मिळालेली असेल. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहोत पा, तर एवढे तुम्हाला त्याच्यामध्ये काय पाहायला मिळतील पा, हे फंक्शनल ग्रुप आपण लक्षात ठेवायचे आहेत. आणखीन काही मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊ पा. तर नेक्स्ट आपण पुढे बघतो ज्याच्यामध्ये आपण आता पहा पुढचा कंपाऊंड्स आपण पाहणार आहात ज्याला आपण म्हणतो ईस्टर. आर सी ड सॉरी ईस्टर नाव लिहितो आपण अगोदर ईस्टर, आणि त्यानंतर आपण काय म्हणताय पहा, याला आपण फंक्शनल ग्रुप जर बघितला तर सी ओ सी डबल बॉन्ड ओ हा तुमचा ओ आर आपण त्यांना म्हणतो, किंवा याला आपण काय म्हणू शकता पहा, ईस्टरचा फंक्शनल ग्रुप आपण सी डबल बॉन्ड ओ ओ आर आपण त्यांना म्हणता, यालाच आपण लिहित असताना सी ओ ओ आर आपण त्यांना म्हणतो पा. त्यानंतर पा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर बघितला तर आर सी डबल बॉन्ड ओ हा तुमचा ओ आर डॅश असा आपण त्यांना म्हणतो. त्याचबरोबर यांचा जो सफिक्स असेल तर त्यामध्ये आपण काय म्हणतोय पा, हा ओ ए टी ई किंवा ए टी ई आपण त्यांना म्हणू शकता. ओ तुम्हाला कार्बोक्झिलिक ॲसिडपासून मिळत असतो, ए टी हा पण तुमचा काय असेल पा, सफिक्स असेल. त्यानंतर आपण पुढं म्हणतो याचा प्रिफिक्स काय असेल पा, हा तुमचा कार्बोक्झी ग्रुप आहे किंवा कार्बोनिल ग्रुप आहे आणि हा अल्कॉक्सी ग्रुप आहे. याच्यावरून आपण काय म्हणतोय पा, हा कार्बोनिल अल्कॉक्सी असा आपण त्याचं काय असेल पा, तर हा तुमचा फंक्शनल ग्रुप आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो, बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढं आपण डिस्कस करू पा, एखादा अमाईन असेल, बरोबर आहे. अमाईन जर बघितला तर याच्यामध्ये आपण अमाईन म्हटलात तर याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, तर हा एन एच टू ग्रुप असेल, याला प्रायमरी अमाईन म्हणतात हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला हा आर एन एच टू आपण असं लिहितो, त्यानुसार आपण काय म्हणता याचा सफिक्स जो असेल तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो अमाईन, हा अमाईन असेल, बरोबर आहे. याचा सफिक्स पण काय असेल, प्रिफिक्स पण काय असेल, अमायनो, हा अमायनो किंवा अमाईन असे वापरलं जातं पा. तर हा तुमचा अमायनो किंवा अमाईन आपण त्यांना म्हणू, हा प्रिफिक्स आपण उपयोगात आणतो, राईट. त्यानंतर बघा याचा हा प्रायमरी अमाईन असेल, सेकंडरी अमाईन जर बघितलात तर त्यामध्ये आपण काय म्हणतोय पा, सेकंडरी अमाईन, तर याच्यामध्ये एन एच डॅश हा तुमचा काय असेल पा, सेकंडरी अमाईनचं फंक्शनल ग्रुप असेल, याला आपण काय म्हणतो आर एन एच आर असं म्हणतात, बरोबर. याच्यानुसार याला पण आपण काय म्हणतोय पा, अमाईनच हा सफिक्स आपण उपयोगात आणतो. त्याच पद्धतीनं ही पुढची गोष्ट असेल, याच्यामध्ये इमिन हा शब्द पण वापरला जातो, पण आपण कधी वापरण्यात येत नाही नॉमेनक्लेचरमध्ये, पण माहीत असू द्या. हा तुमचा टर्शरी अमाईन्स, हा टर्शरी अमाईनमध्ये आपण यन डॅश म्हणजे सिंगल नायट्रोजन आयटम, याला आपण टर्शरी अमाईन असं म्हणतो. याच्यानुसार एक्झाम्पल आर आर एन आर असं आपण त्यांना म्हणू शकता, किंवा डॅश डबल डॅश असं आपण करू. तर याला आपण काय म्हणतोय पा, अमाईन हा तुमचा सफिक्स असेल, याला आपण नायट्रिल असं म्हटलं जातं. काय म्हणू आपण याला, नायट्रिल्स असे म्हटलं जातं, किंवा त्यांना आपण काय म्हणतो अमायनो किंवा अमाईन असे म्हटलं जातं. तर हे आपल्याला काय असतील पा, तर फंक्शनल ग्रुप जेवढे आपल्या 11th आणि 12th यांच्या सहित जेवढे लागतात तेवढे डायरेक्टली मी तुम्हाला फंक्शनल ग्रुप याच्यावर दिलेले आहेत. बाकीचे फंक्शनल ग्रुप जे असतील तर तुम्हाला ते टेबलच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, त्याचा अभ्यास तुम्ही करण्याचा प्रयत्न करावा. याच्यात आणखीन राहिलेले तुम्हाला त्या टेबलमध्ये पाहायला मिळतील. तर हे फंक्शनल ग्रुप तुम्हाला नेक्स्ट आपल्या एक्झाममध्ये तुम्हाला ते विचारलं जाणार आहे, त्यासाठी या फंक्शनल ग्रुपचा तुम्ही चांगला अभ्यास करताल अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि आजचं लेक्चर इथंच थांबवतो. धन्यवाद.